नमस्कार गौरी आणि गणपती जवळ आलेले आहेत तर आज आपण गौऱ्याई स्पेशल करंजीचे बदक बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे आपण एक मोठं ताट घेतलेलं आहे तुम्ही इथे बाउलचा देखील वापर करू शकता यामध्ये आपल्याला एक चम एक कप मैदा घालून घ्यायचा आहे मी इथे कपाच्या सहाय्याने मैदा मेजर करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण अपन... तेलाचं मोहन घालून घेणार आहे तर इथे आपण एक चमचा तेलाचं मोहन घालून घेणार आहे आपण तेल गरम करून पुन्हा कोमट करून यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा तेलाचं मोहन घातलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे आणि हे जे तेल आहे ते आपल्याला या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे जे सुक्क पीठ आहे याचा गोळा होईल अशा प्रकारे आपण यामध्ये तेल मिक्स करून घेतलंय तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत तर आपलं हे जे मैद्याचं प्रमाण आहे ते खूप कमी असल्यामुळे आपल्याला एकदम यामध्ये पाणी घालायचं नाहीये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहे तर हे जे पीठ आहे ते आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचंय हे जे पीठ आहे ते आपण अगदी असं भिजवून घेतलेले तुम्ही बघू शकता तर हे पीठ भिजवण्यासाठी साधारणतः आपल्याला आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत आता आपलं हे जे पीठ आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय आता आपण करंजीचं सारण बनवण्यासाठी एक वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे इथे आपण एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला छोटी एक वाटी साखर घालून घ्यायची आहे वाटी बघू शकता तुम्ही खूप छोटी आहे त्यामुळे तुम्ही तुम साखरेचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता यामध्ये आपण सहा ते सात विलायची घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं जायफळ घालून घ्यायचंय आणि या, या सर्वांचे आपण पावडर बनवून घेणार आहोत तर इथे आपली ही जी साखरेची पावडर आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपल्याला ही पावडर या हे जे खोबरं आहे किसलेलं यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत आणि खूप सारे आपल्याला यामध्ये मणुके घालायचे आहेत हे जे सर्व साहित्य आहे ते आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता इथे आपलं हे जे जी करंजीचं सारण आहे ते तयार झालेलं आहे इथे आपण एका वाटीमध्ये एक चमचा मैदा घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा पाणी घालायचं आहे आणि हा जो मैदा आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ती आपण बदक बनवण्यासाठी किंवा बदक चिटकवण्यासाठी वापरणार आहोत तरी इथे आपण अशा प्रकारची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपले हे जे पीठ आहे ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं भिजलेलं आहे हे आपलं पीठ हे आपल्याला पोळीपाटावरती ट्रान्सफर करून घ्यायचंय आणि हे आपल्याला हलकंसं एकदम मळून घ्यायचंय थोडंसं त्यानंतर आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता साधारणतः मी या आकारामध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत हे जे गोळे आहेत ते आपल्याला दोन प्रकारचे बनवायचे आहेत एक मोठा आणि एक छोटा तर आपला बदकाचा जो चेहरा आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप छोटासा उंडा लागणार आहे किंवा खूप छोटी अशी गोळी लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी छोटे मोठे छोटे मोठ्या अशा साईज मध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत तर प्रथम आपण हा जो मोठा उंडा आहे त्याची पुरी लाटून घेणार आहे नेहमीप्रमाणे आपण करंजीसाठी ज्या पद्धतीने पातळ अशी पुरी लाटतो सेम तशाच पद्धतीने आपल्याला ही पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे तर आपली करंजीसाठी ही पुरी लाटून झालेली आहे आता आपल्याला यावरती सारण घालून आहे तर सारण इथे आपण एक ते दीड चमचा घालणार आहे जास्त सारण घातलं की करंजी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला एक ते दीड चमचा इतकं सारण घालून घ्यायचंय आता आपण ही जी करंजी आहे ती मिटवून घेणार आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे बंद करून घ्यायच्यात तर आपली ही जी करंजी आहे याच्या कडा आपण पूर्णपणे बंद करून घेतलेल्या आता आपली ही ज्या करंजीच्या कडा आहेत त्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्यात तर गावाकडच्या भाषेमध्ये या ज्या कडा आहेत त्याला फोल्ड करण्याला मुरड घालणं असं म्हणतात तर आपल्याला या करंजीला मुरड घालून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला या करंजीला मुरड घालून घ्यायची आहे तर आपली ही जी करंजी आहे ती मुरड घालून तयार झालेली आहे आता आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे किंवा ही जी पेस्ट बनवलेली आहे मैद्याची ती आपल्याला करंजीच्या मागच्या साईडला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ती आपण पूर्ण करंजीला लावून घेतलेली आहे तर आता आपण याचा बदकाचा जो मागचा पार्ट असतो तो, तो, तो बनवून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला बदकाचा मागचा जो पार्ट आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे बदकाचा मागचा भाग आहे तो तयार झालेला आहे तो आपल्याला खूप छान पद्धतीने आपण सील करून घेतला आता आपल्याला ही जी छोटी ओ, छोटा जो उंडा आहे तो लाटून घ्यायचा आहे यापासून आपण बदकाचा चेहरा बनवणार आहे किंवा बदकाचा वरचा जो भाग आहे तोंडाचा तो बनवून घेणार आहे तर यासाठी आपल्याला खूप छोटी अशी पारी लागते तुम्ही बघू शकता मी खूप छोटीशी पुरी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये हे जे सारण आहे ते घालून घ्यायचंय हे सारण देखील आपल्याला कमी प्रमाणामध्येच घालायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने मोदकासाठी आपला जो उंडा आहे तो आपली जी पारी आहे ती फोल्ड करून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हा ही जी पारी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याला चुन्या पाडायच्या नाही आहेत मोदकाप्रमाणे आपल्याला हे जे सरफेस आहे तो पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे तर आपल्या ह्या ज्या चुन्या होत्या त्या आपण पूर्णपणे घालवलेल्या आहेत आणि आता आपण राहिलेला वरचा जो भाग आहे त्यापासून चोच बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवला आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला हे मोदक आपलं हे जे बदक आहे त्याची आपल्याला चोच बनवून घ्यायची आहे आता आपल्याला हा जो बदक आहे त्याची चोच आपण बनवून घेतलेली आहे तर आता आपल्याला याचे जे डोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत किंवा याला डोळे लावून घ्यायचेत तर त्यासाठी मी इथे लवंग वापरलेली आहे तुम्ही इथे मोहरीचा देखील वापर, मोहरी वापर करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला डोळे लावून घ्यायचेत आणि ही जी लवंग आहे ती व्यवस्थित आपल्याला खोचून घ्यायची आहे जेणेकरून ही जी लवंग आहे ती तेलामध्ये गेल्यानंतर सुटणार नाही तर आता आपण बदकाचा मागचा जो पार्ट होता तो घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे जे तोंड आहे ते लावून आहे तर हे जे तोंड आहे ते आपल्याला लावण्यासाठी आपल्याला काडीचा वापर करायचा आहे तुम्ही अगरबत्तीची जी काडी आहे ती स्वच्छ धुवून देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर टूथपिक अवेलेबल असेल तर तुम्ही टूथपिकचा देखील वापर करू शकता तर आता आपल्याला हे जो चेहरा आहे बदकाचा तो आपल्याला यावरती लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला यामध्ये अशा प्रकारे काडी खोचून घ्यायची आहे आणि त्यावरती आपलं हे जे बदकाचं तोंड आहे ते आपल्याला लावून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे जे बदकाचं तोंड आहे ते लावून घेतलेलं आहे तर आपलं हे जे बदक आहे ते खूप आकर्षक असं वाटतंय सेम अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे बदक आहे ते बनवून घेणार आहे त्यासाठी मी प्रथम मोठी पारी लाटून घेणार आहे यावरती आपल्याला सारण भरायचं सा आहे आणि याची आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे याच्या ज्या कडा आहेत त्या आपण बंद करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या ज्या कडा आहेत त्याला मुरड घालून घ्यायची आहे ही जी करंजी आहे याला मुरड घालून झालेली आहे आता आपल्याला हे मैद्याची जी पेस्ट आहे ती यावरती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला याची आ, बदकाचा जो भाग मागचा पार्ट आहे तो बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये तर जास्त सारण भरलं तर तुम्ही ही जी करंजी आहे ते अशा प्रकारे फोल्ड करू शकत नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये कमीत कमी सारण भरायचं आहे तरी ते आपलं हे जे करंज आहे ती तयार झालेली आहे आता आपण याचा चेहऱ्याचा भाग बनवून घेणार आहे सेम अगोदर ज्या पद्धतीने दाखवला आहे त्याच पद्धतीने आपल्याला यावरती थोडंसं सारण घालून हे देखील आपल्याला मोदका प्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे एवढंच की आपल्याला यावरती जास्त चुन्या पडू द्यायच्या नाहीये तर आपला हा जो बदकाचा चेहरा आहे तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याला आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थित मागच्या साईडने थोडस सा हलकसं दाबून घ्यायचंय आणि हे जर सारण भरून तुम्हाला बनवायला अवघड जात असेल तर तुम्ही हा जो उंडा आहे किंवा हा जो गोळा आहे तो असाच देखील लावू शकता बदकाचा चेहरा बनवण्यासाठी मी यामध्ये सारण भरलेलं होतं पुन्हा आपल्याला यामध्ये एक काडी घालून घ्यायची किंवा टूथपिक घालून घ्यायचे आणि यावरती आपण हा जो बदकाचा चेहरा आहे तो लावून घेणार आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जे बदक आहेत ते बनवून घ्यायचेत तर इथे आपण सर्व जे बदक होते ते बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे वाटत आहेत तर आता आपल्याला याची जी चोच आहे त्याला कलर करून घ्यायचे त्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन थेंब पाणी घालायचंय आणि ब्रश वापरून आपण याची जी चोच आहे ती कलर करून घेणार आहे इथे आपण पिवळा रंग घेतलेला आहे आणि आपल्याला याची जी चोच आहे ती कलर करून घ्यायची अगदी हलकासा कलर द्यायचा आहे आपल्याला याला तर तुम्ही बघू शकता आपले हे जे सर्व बदक आहे ते कलर करून झालेले आहेत आता आपल्याला हे तळून घ्यायचे तर कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं जे तेल आहे ते पाच ते सात मिनिटानंतर गरम व्हायला हो सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता हे थोडंसं यातून बबल यायला सुरुवात झाली आहे तर आता आपल्याला ही जे बदक आहे ते तळून आहे तर हे तळण्यासाठी आपल्याला हे एका ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कडकडीत तेलामध्ये घालून आहे तर करंजी तळत असताना अगोदर तेल गरम केलेलं असेल तर आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपली जी करंजी आहे तिला जास्त कलर येणार नाही तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे त्या पद्धतीने आपल्याला झाऱ्याने या करंजीवरती तेल घालून घ्यायचंय आणि ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे बदक आहे ते तळून झालेले सेम तशाच पद्धतीने आपण राहिलेले जे बदक आहे ते तळून घेणार आहे तर या आ, ही जी करंजी आहे ती झाऱ्यामध्ये घातल्यामुळे अजिबात तुटत नाही किंवा तुम्ही यावरती चमच्याने तेल घालून देखील ही करंजी तळू शकता अशा प्रकारे आपल्या ह्याच्या सर्व करंज्या आहेत किंवा सर्व बदक आहेत ते तळून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मी इथे एक पांढऱ्या कलरची डिश घेतलेली आहे किंवा प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये मी हिरव्या रंगाची पानं घालून घेतलेली आहेत आता आपण हे जे बदक आहे ते या पानांवरती ठेवून घेणार आहे तर ही जी कलाकृती आहे ती गौरी गणपतीसाठी खूप सुबक आणि सुंदर अशी आहे तर हे जे पिल्लू आहे ते आपल्याला या मोठ्या बदकाच्या जवळ ठेवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे बदक आहे ते सर्व तयार झालेले आहेत तर आजची ही जी गौराई स्पेशल बदक कारण जी आहे ती तयार झालेली आहे तर ही जी आ, ही जी रेसिपी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या गौरी गणपतीसाठी ट्राय करा आणि चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद